उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं राज्यामधल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 57 आमदार निवडून आणलेत. शिंदेच्या शिवसेनेने आता मुंबई महानगरपालिकेवरती आपलं लक्ष केंद्रित केलंय. शिंदेच्या शिवसेनेच्या मुंबईमधल्या रामटेक या शासकीय बंगल्यावरती पार पडलेल्या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं सखोल चर्चाही करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेकडून मुंबई महानगरपालिका जिंकण्याचे आदेशही देण्यात आले. या बैठकीला पक्षाचे आजी माजी आमदार, खासदार आणि माजी नगरसेवकही उपस्थित होते. तर या बैठकीमधले महत्वाचे मुद्दे जाणून घेऊया. मी प्रत्येक वॉर्डमध्ये फिरणार, केलेली कामं बघणार, त्यामुळे आतापासून कामाला लागा अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. महायुती म्हणून आपण निवडणूक लढणार असून महायुतीचा धर्म प्रत्येकाने पाळावा. जिंकलेल्या आमदार आणि खासदारांनी विशेष जबाबदारी घ्या आणि कामं करा. लोकसभा विधानसभा आता संपली आहे, मुंबईमध्ये पक्ष वाढीसाठी आणि पक्षासाठी कामं करायला सुरुवात करा. आपलं केलेलं काम आणि योजना मुंबईकरांपर्यंत पोहोचवा. तर काहीही करून मुंबई पालिका जिंकायची आहे, त्यामुळे शांत बसू नका, कामाला लागा अशा सूचना शिंदेंनी दिल्या. तर बैठकीच्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतायत आपण बघूयात. राज्य सरकार आज आपलं आहे, केंद्र सरकार आपलं आहे, आणि म्हणून मुंबई महापालिकेत देखील या ठिकाणी महायुतीची सत्ता असणं आवश्यक आहे. तर खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास होईल आणि मुंबईकरांना जी अपेक्षित मुंबई आहे ती मुंबई या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि म्हणून त्याची जी काही तयारी आहे ती तयारीसाठी आज सर्व नगरसेवक, विभाग प्रमुख, नेते, संबंधित मुंबईतले पदाधिकारी यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सर्व स्ट्रॅटेजी जी आहे ती कशी करायची या बाबतीमध्ये चर्चा झाली. एक चर्चा म्हणजे असं काही सभा वगैरे नव्हती, एक चर्चा होती. जसं 2022 जो आम्ही निर्णय घेतला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार इथं आणलं या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यावर या निवडणुकीमध्ये जनतेने शिक्कामोर्तब केलं की आम्ही 80 लढलो आणि 60 जिंकलो आणि म्हणून काही जागा तर आमच्या अगदी किरकोळ छोट्या फरकाने पडल्या आणि म्हणून महायुतीला मुंबईमध्ये देखील प्रचंड महाविजय मिळाला आहे आणि तसाच विजय या महायुतीला या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.